और मंडळी हो, तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा। पहिला सप्ताह पाहिला मी, वर्गणी मागण्याची गरजच नाही बो, असं प्रत्येकाला एक एक वाटा देऊन टाकलेलं आहे। महाप्रसाद यानं करावा, पकवाज असं प्रत्येकानं मंडप सांभाळ, असं वेगवेगळं काम आपापल्या जीवनातलं थोडं थोडं दान बाजूला करून या मंडळीनं केलेलं आहे। म्हणून सगळ्यांना खरं तर सगळ्यांच्या वाट्यानं, सगळ्यांच्या एकोप्यानं, सगळ्यांच्या एक विचारानं प्रतिवर्षी ताकदीनं चालणारा तुमचा सप्ताह आहे, फार गोड आहे। भरपूर समाज या ठिकाणी जमलेला आहे, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करू। मित्र मंडळी, तरुण मंडळी तर फारच गोड आहे। विदर्भामध्ये इकडं या भागात आलं की तरुणांची संख्या जास्त राहते, त्याच्यात आपल्या शिरपूर जैनला या तरुणांनी हा जो सप्ताह केला, या तरुणांना मी खरं तर वंदन करेन। तरुणांनी कीर्तन ऐकलं पाहिजे बघा, फार महत्त्वाचं। तरुणांनी सप्ताहामध्ये उतरलं पाहिजे, तरुणांनी क्रांती केली पाहिजे, त्या अभंगात मी पुढे सांगणार आहे। म्हणून अगदी तरुण मंडळी भरपूर आहेत या परिसरातील, सगळी मान्यवर सामाजिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी मोठी असणारी मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो। अहिल्या मातेचा हा चौक आहे, महाराणी अहिल्या देवी होळकर। आता थोड्याच दिवसात अहिल्याबाईच्या जेवणावर टीव्हीला मालिका येणार आहे, बरं का? इतकी गोड मालिका आहे, मी तिचे एक दोन भाग पाहिले, बरं का, तिचे प्रोमो पाहिले, फार सुंदर मालिका अहिल्याबाईंच्या जेवणावर येणार आहे। महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये जेवढे म्हणून शंकराचे मंदिर आहे, ते सगळ्या शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला तर अहिल्याबाईने केला। महाराज एवढी महापतिव्रता महाराणी, आज हिंदू धर्मामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, तेवढ्याच ताकदीचं श्रीमंतीचं नाव म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे। म्हणून त्या होळकर घराण्याचा इथं आपण चौक केलाय, आनंद वाटला। बाळूमामांचंही आतमधी मंदिर आहे, असा सगळा समाज एकत्रित झालाय। सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो। आपल्या अभंगाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे, आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज साधू संतांच्या जीवनातली क्रांती सांगतात। आता ऐका, हे जे युग आहे हे क्रांतीचं युग आहे, म्हणून क्रांती केली पाहिजे। कोरोना सारखी महामारी आली, कोविड-19 आला, आणि या कोविड-19 काळात प्रत्येक जण घरामध्ये बसला। रोज 1000 किलोमीटर प्रवास करणारा माणूस घरामध्ये होता, कीर्तनकार घरामध्ये होता, गायक घरामध्ये होता, असा कोणीच नव्हता। विदर्भ, खानदेश, महाराष्ट्र, कुठेही जा, प्रत्येक दिवस 3.5 महिने आपण कोंडून टाकलो होतो, बरं का? पण अशातही काही माणसं क्रांती करत होते, या काळात सुद्धा काही लोकांनी क्रांती केली। एखाद्याचा बाप कोरोनानं गेला तर त्याचा पोरगा पोरगी सुद्धा मातेला गेले नाही। तुम्ही टीव्हीला पेपरला वाचले किंवा पाहिले, बाप वारला विठू महाराज तर पोरगा मातीला गेला नाही, पोरगी सुद्धा पाहायला गेली नाही बापाला। पण त्याच बापाची माती काही संघटनातल्या तरुणांनी पिपई किट घातल्या, पिपई किट ते, आणि ते घालून त्यांची माती तरुणांनी केली। क्रांतीचे ना महाराज, ही क्रांतीचे ना। अहो, एक 22 वर्षाची कल्याणची स्वाती नावाची मुलगी आहे, तिची IPL मध्ये मुलाखत झाली। IPL चालू असताना टीव्हीला दाखवलं तिला, ती 22 वर्षाची पोर कोरोनाच्या काळामध्ये 3 महिने मुंबईवरनं कल्याणला राहते, 2 गुंठे जागा होते तिची कल्याणला, तिनं ती विकली। आणि त्या पैशामध्ये हे जे लोक पायी पायी चालायचे ना, त्या पायी पायी लोकांना तिच्या गाडीमध्ये बसवायची, स्वतः डिझेल टाकवायची, आणि त्या म्हाताऱ्यांना घरी सोडून यायची। जागा विकून पैसे कमवून लोकांसाठी तिनं पैसे खर्च केले। क्रांती नाही तर काय? क्रांतीचे नाही। कोण म्हणतं कोरोनाच्या काळात डॉक्टरनी क्रांती केली नाही? कोण म्हणतं गरिबासाठी लोकांनी, काही लोकांनी अन्नदान दिलं, काही लोक जवळ येऊ देत नव्हती, गावातून चालताना कोणी पाणी देत नव्हतं, पण काही लोकांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली। क्रांतीचे महाराजजी पुन्हा ऐका, प्रत्येक युगामध्ये क्रांती घडत असते, आणि क्रांतीसाठीच हा जन्म मिळालेला आहे। क्रांती केली पाहिजे, फार महत्वाची असते। आता तरुणी बाण पोर कीर्तन ऐकतात, तुमच्यासाठी सांगतो क्रांती कशाला म्हणतात। क्रांती याला म्हणतात, ते भगतसिंहाला फाशीची शिक्षा झाली होती, आणि त्यांची फाशी आता 10 दिवसावर आली, फाशी आता 5 दिवसावर आली, आता फाशी 2 दिवसावर आली, आणि फाशीचा दिवसच उजाडला। ज्या दिवशी फासावर द्यायचं होतं, जरा तरुणांनी ऐका, फासावर द्यायचं होतं, तर तो जेलर सकाळी सकाळी भगतसिंहाला आणायला गेला। सकाळची वेळ होती, आणि जेलर आणायला गेला तर पाहतो काय, तर भगतसिंह व्यायाम करीत होते, बैठका मारत होते, सूर्यनमस्कार करत होते। त्या जेलरने तो व्यायाम करणारा 23 वर्षाचा तरुणा बाण पोरगा पाहिला, आणि हसत हसत तो जेलर भगतसिंहाला म्हणाला, भगत अरे व्यायाम का करतोस राजा,
हे राजा, अरे व्यायाम काय करतोस? एक तासाने मरायचंय. व्यायाम हा जगण्यासाठी करायचा असतो राजा, व्यायाम हा तब्येतीसाठी करायचा असतो राजा, व्यायाम व्यायाम हा शरीरासाठी करायचा असतो. बघ, अरे एक तासाने मरायचंय राजा, शरीरच राहणार नाही. व्यायाम कोणासाठी करतो? जेलरनं विचारलं आणि भगतसिंहानं हसून त्या जेलरला उत्तर दिलं, सगळ्या तरुणांनी घरी घेऊन जा. तो भगतसिंह म्हटला, जेलर बरोबर आहे तुमचं, व्यायाम हा जगण्यासाठी करायचा असतो, व्यायाम हा शरीरासाठी करायचा असतो, व्यायाम हा तब्येतीसाठी करायचा असतो. एक तासानं तर मला मरायचंय, एक तासानं तर मी जाणार आहे, मला व्यायामाचा काय फायदा, माझ्या तब्येतीचा काय फायदा? बरोबर आहे तुमचं, पण ऐका जेलर, ऐका जेलर, माझी आई लहानपासून, मी लहानपणापासून पाहतो, माझी आई मंदिरामध्ये रोज देवाची पूजा करते. तसं मंदिर आहे तिचं घरामध्ये, त्या घरातल्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. तर देवाची पूजा करत असताना रोज फुलं घेऊन येते आणि ते आणलेली सगळी फुलं देवाला नाही वाटते. मग त्याच्यातलं ताजं फूल काढते, स्वच्छ फूल काढते आणि ते ताजंच फूल देवाच्या पायावर वाहते. मग माझ्या आई मंदिरातल्या देवासाठी जर ताजं फूल वाहते तर माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. माझा देव भारत माता आहे, ऐका ना जेलर. माझी आई जर मंदिरातल्या देवासाठी ताजं फूल वाहत असेल तर माझ्या देवासाठी मी सुकलेला बनून कसा जाणार, मी नाराज बनून कसा जाणार, मी अफ्रेश बनून कसा जाणार, मी तब्येत बनून जाणार, मी व्यायाम करून जाणार. पोरांनो तरुणांनो, वयाच्या 23व्या वर्षी भारत देशाच्या मातीसाठी गेलेला भगतसिंह चंद्र सूर्याशेपर्यंत समाज विसरू शकत नाही. का? 23व्या वर्षी देशासाठी बलिदान दिलं, याला क्रांती म्हणतात. आपण का यांचा पुतळा लावलाय, का यांचा फोटो लावलाय? का तुमच्या घरात तुमच्या आजाचा फोटो नाही? का तुमच्या घरात तुमच्या बापाचा फोटो नाही? का तुमच्या घरात तुमच्या पंजोबाचा, खापर पंजोबा, ढोपर पंजोबा, निपर पंजोबा, अपर पंजोबा तुम्हाला माहिती नसतेली? या असतात आपल्याला, त्यांच्यामुळेच आपण जन्माला आलो. त्यांचे फोटो आपल्या घरात नाहीत. अहिल्या मातेचा फोटो आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे, या जहांगीर बाबांचा फोटो आहे, ओंकारगिरी महाराजांचा फोटो आहे, का लावला आपण तो? माऊलींचा फोटो आहे, का लावला? त्याचं कारण आहे महाराज, त्यांनी क्रांती केलेली आहे. पुन्हा ऐका, क्रांती करणं फार गरजेचं असतं. म्हणून मी क्रांती सांगतो तुम्हाला महाराज, माणसाची जाऊ द्या क्रांती. नेमकं तुम्ही आम्हाला साधूच्या क्रांतीचा विषय सांगा. तुम्ही अभंग त्याच्यासाठी घेतला ना, काय क्रांती केली बरं साधून? तर साधूची क्रांती अशी, साधून दोन गोष्टीवर क्रांती केली. एक, जगाला उडवणारा काळ त्यांनी परत लावला आणि दोन, काळ ज्याच्या ताब्यात तो भगवान घरी आणला. मला लक्षात आलं, एक काळ परत लावला. काळ COVID-19 आपण सगळे घरात बसलो, मला खरं सांगा तुम्ही, सगळे घरात होतो आपण. कशामुळे होतो? फक्त आपण मरू नये म्हणून. दुसरं काही कारण होतं का? दुसरं काही कारण आहे का त्याच्या मागचं? फक्त एकच कारण, मी मरू नये, मी जगावं, मी मरूच नये, याच्यासाठी आपण घरात येत. याचा अर्थ असा की काळ आपल्यासाठी थांबत नाही. मात्र जगा काळ काय, हजार माणसं मेली, कोट्यानं गेली महाराज, जग बंद पडलं. कही लाख करोडो आए, कई कोटी खतम कराए, बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर खाना,
राजा महाराजा आए, यहाँ कोई रहन न पाए, बस यही चला है गाना। दुनिया है मुसाफिर खाना। हे कोरोना येणार आहे, तुकोबारायांना 450 वर्षापूर्वी माहिती होत, बर हे 100% तुकोबारायांना माहिती होत, म्हणूनच तुकाराम महाराजांनी अभंग बघा कसा लिहिला। नो हे तुझा हा परिवार, हे 450 वर्षापूर्वीचा अभंग आता प्रचितीला आला तुमच्या काय। नो हे तुझा हा परिवार, द्रव्यदा प्रचितीला आला। बापाला कोरोना झाला तर पोरगा नाही गेला, पुरी नाही आले भाजच्या गावातल्या महाराजांची आई वारली, पुरी नाही आल्या महाराज, पुरी आम्ही गेलो मातीला पण पुरी नाही आली। तुम्हाला का सांगतो मी, नो हे तुझा हा परिवार, 450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी गाथ्यामध्ये अभंग लिहिला। याच्यासाठी सांगतो, कधीच कुणासाठी न थांबणारा काळ साधू संतांनी परत लावला। याला म्हणतात, याला काय म्हणायचं, याला क्रांती म्हणायचं। आपण ज्या संबंधानं सत्ता करता ना, तो इथं विषय महत्वाचा। माझ्या माऊलीची क्रांती आहे महाराष्ट्री, जगाला उडवणारा काळ मात्र माऊलीनं परत लावला। 16व्या वर्षी आलता निवृत्तीनाथांनी परत लावला, 18व्या वर्षी आलता सोपान काकान परत लावला, 20व्या वर्षी आलता मुक्ताबाईन परत लावला, 22व्या वर्षी आला ज्ञानोबरांनी हात दाखवला। ज्ञानदेवी घेतली दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो आजही। हैबत बाबासारखी भक्ती करा, तुम्हाला ज्ञानोबरांचं दर्शन होईल। आजही नाथ महाराजांसारखी भक्ती करा, ज्ञानोबराय दिसतील। किंवा तुमच्याच विदर्भामध्ये खाली गुलाबराव महाराज जन्मला, विदर्भ काही साधा नाही तुमचा महाराज, फार लोकांना जन्माला घातलं या विदर्भाने। राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म विदर्भात आहे, सांगू द्या मला, गुलाबराव महाराजांचा जन्म सुद्धा विदर्भात आहे। विदर्भातले गुलाबराव महाराज तुम्हाला माहिती करता सांगतो, दोनही डोळ्याने अंध होते, दोनही डोळ्यानं अंध होते, पण माऊलीला आई म्हणायची, माऊलीची ते कन्या बनायची, त्यांना नाव होतं ज्ञानेश कन्या। काय नाव होतं? ज्ञानेश कन्या। माऊली माझी आई आहे आणि मी माऊलीची मुलगी आहे, तर मुलगी झाली म्हणून मुलीसारखंच राहायची, कपाळ भरकून खू लावायची, कानातलं घालायची, गळ्यातलं घालायची, डोक्यावर पदर घ्यायची, स्त्री म्हणून जगायचे, मी माऊलीची मुलगी आहे, मी माऊलीची मुलगी आहे, आणि कायम माऊलीच्या मंदिरात भजन करायची। दोनही डोळ्यांना अंध होते। एक दिवस काय झालं, माऊलींची पूजा असायची पूर्वी समाधीची, आपणही केली, माऊलींची पूजा करत असताना बोटातल्या अंगठ्या काढाव्या लागतात, माऊलींच्या समाधीची पूजा करताना अंगठ्या काढाव्या लागतात। तर ती नेमकं त्या दिवशी पूजेला पांगारकर नावाचे इतिहासकार आले होते, ते पांगारकरांनी तुकोबारायांचं माऊलीचं सगळ्या संतांचं चरित्र मराठीमध्ये लिहिलेलं आहे, मोठा इतिहासातला माणूस आहे तो। माऊलीवर श्रद्धा असल्या कारणानं आले आणि माऊलींची पूजा करायची होती बाप्पा महाराज त्यांना, तर ते पूजा करण्यासाठी आले, तर पूजा करत असताना बोटातले अंगठी काढायचंच विसरले, बरं का। मधल्या गाभाऱ्यामध्ये दोनही डोळ्याने अंध असणारे गुलाबराव महाराज माऊलीचं भजन करत होते आणि पूजा चालू होती, अंगठी काढायचं विसरले होते। पूजा चालू असताना मधल्या गाभाऱ्यातून गुलाबराव महाराजांनी आवाज दिला, पांगारकर, हो पांगारकर। सगळं मंदिर स्थिर झालं, स्तब्ध झालं, कुठून आवाज येतो, गुलाबराव महाराज आवाज देतात, हो पांगारकर। पांगारकरांनी विचारलं काय, म्हटलं तेवढी तुमच्या बोटातली अंगठी काढा, ती माझ्या माऊलीच्या पायाला टोचते। कोणी सांगितलं हे? कोणी? दोनही डोळ्यानं अंध असणारे गुलाबराव महाराज। का? कारण त्यांना समाधी दिसत नव्हती, त्यांना डायरेक्ट ज्ञानोबराय दिसत होते। जोग महाराजांनी समाधीवर माळ मांडली आणि ती माळ गळ्यात घातली असं नाही, ते जोग महाराजांनी माऊलींच्याच हातात माळ दिली, ज्ञानोबराया घाला मला माळ, आणि मग माऊलीनं घातली। याला काय म्हणतात? आजही संजीवन समाधी आहे, काळ परत लावला। ही क्रांती आहे महाराज। आमच्या मराठवाड्यात पैठणला नाथ महाराजांचं चरित्र आहे, वाचा कधीतरी। जन्मषष्ठीच्या दिवशी झालं त्यांचं, त्यांना गुरूंचा उपदेश षष्ठीच्या दिवशी मिळाला, जनार्दन स्वामींचं दर्शन षष्ठीला झालं, दत्तात्रयांचा प्रसाद षष्ठीला मिळाला, आणि नाथ महाराज गेले तो दिवसही षष्ठीचाच।
आपल्या विदर्भातून भरपूर दिंड्या येतात पैठणला, बरं का? म्हणजे पैठणला आपण का जातो? नाथ महाराजांची तिथे समाधी, जलसमाधी घेतलेली नाथ महाराजांनी. पण नाथ महाराज गेले आणि सगळ्या गावात वार्ता पसरली, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले, नाथ बाबा गेले. आपल्याकडे पद्धत आहे, नाथ महाराज गेले म्हटल्यावर सगळं गाव वाटी लावायला आलं. चौघा ब्राह्मणांनी नाथ महाराजांची ताटी बांधली, चौघाच्या खांद्यावर नाथ महाराजांना घेतलं. हरिपंडित नावाचा त्यांचा मुलगा मडकं घेऊन पुढं गावातले ब्राह्मण माग चौघाच्या खांद्यावर नाथ महाराज निघाली प्रेतयात्रा. राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य हे, राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य हे, निघाली प्रेत. आता ती प्रेतयात्रा निघाली तर सगळे राम नाम सत्य म्हणायची भरपूर गर्दी होती. नाथ महाराजांना वाटं लावायला भरपूर समाज जमला होता आणि सगळे वाटी लावत राम 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 म्हणत होते. आणि ज्या खांदेकरांनी नाथ महाराजांना खांद्यावर घेतलं होतं ना, चौघ खांदेकरी जे होते ना, ते एकमेकात बोलायला लागले. पहिल्यानं शेजारच्याला चिमटा घेतला केशवपंत, त्यानं मागच्याला हरिपंत, त्याने आली काढल्याला विठ्ठलपंत, त्यानं पुन्हा पहिल्याला विष्णूपंत. अहो म्हटले चिमटे का घेता? अहो म्हटले बघा ना आपल्या खांद्यावर कोण आहे? म्हटले नाथ महाराज. अहो म्हटले मग तेच सांगतो की महाराज महाराज आपल्या खांद्यावर येत नाथ महाराज. महाराज पोरग उचललं यांनी, बाप जादे जीव घातले. आपल्याला साधा राम राम नाही, जय हरी नाही, चहा नाही, नाश्ता नाही, कधी जेवण नाही, आपल्याला कधी घरीच बोलवलं नाही, आपलं ज्ञान लोकांना दिलं, आपलं सगळं लोकांना वाटून टाकलं, भारुड काय केले, कीर्तन काय केले, सगळं लोकांना दिलं, पण शेवटी आपलाच खांदा कामी आला. कोण म्हणलं? खांदेकरी. खांदेकरी असं बोलल्यामुळे झालं काय? नाथ महाराज वर ताटी उठूनच बसले, वरूनच आवाज दिला पंत. पंताच्या तर मांड्याची ठरीतर म्हणाल, त्याला थंडीन ताप संगच आला. बापरे म्हटला, आवाज तर वरून येतोय. भूतभीते काय? म्हटले भूत नाही नाथ, हे मांड खाली. मांडलं ना प्रेत खाली, उठले नाथ महाराज. स्वतःच्या पायाने चालत चालत घरी गेले, एक वर्ष जगले. सगळ्या गावात चर्चा. खांदेकरी बोलले बाबा उठले, खांदेकरी बोलले बाबा उठले, खांदेकरी बोलले बाबा उठले. अशा चर्चेला नाही टाइम लागत नाही. ती गावातून तालुक्यात, तालुक्यातून जिल्ह्यात, जिल्ह्यातून राज्यात.